बातम्या पाहुयात वेगवान स्वरूपात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटबंधारे विभागाने नद्यांच्या पाण्यावरती उपसा बंदी लागू केली। 18 ते 28 एप्रिल दरम्यान विविध टप्प्यात ही बंदी असणार आहे। ऐन कडक उन्हाळ्यात ही उपसा बंदी लागू केल्याने शेतकरी संतप्त आहे। सुवर्णनगरी जळगावमध्ये दागिने कामगार माघारी आपल्या राज्यांमध्ये परततायत। दागिन्यांपेक्षा सोने गुंतवणुकीमध्ये ग्राहकांचा कल असल्याने कारागिरांच्या हाताला काम मिळत नाहीये, त्यामुळे 70% कामगार आपल्या राज्यात माघारी परततायत। लातूरमध्ये मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर लावणाऱ्यांवरती बाईक चालकांवरती कारवाई करण्यात आली। पोलिसांनी 120 बाईकच्या सायलेन्सरवरती बुलडोझर फिरवलाय। त्यासोबतच नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलं। लातूरमध्ये पोलिसांच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांनी 1000 रिक्षा चालकांमध्ये मोफत गणवेश वाटप केला। 1 एप्रिल पासून रिक्षा चालकांना गणवेश सक्ती करण्यात आली। यासाठी गरजू रिक्षा चालकांमध्ये गणवेश वाटप करण्यात आलं। भुसावळमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी महापालिकेने ठिकठिकाणी खड्डे खणले आहेत। या खड्ड्यांमध्ये माती टाकून तात्पुरते बुजवण्यात आलेत, मात्र त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली। अहमदनगरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, 2 व्यापाऱ्यांवरती हल्ला झाला। याविरोधात व्यापारी आक्रमक झाले। यासंदर्भात पालकमंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीसांना याबाबत माहिती दिली असून कारवाईची मागणी केली। खासदार सुजय विखेंनी याबाबत माहिती दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर शहरातल्या तरुणांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला। सोशल मीडियावरती महापुरुषांबाबत आक्षेपारे व्हिडिओ करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। उन्हाळी सुट्टीचं औचित्य साधत धुळे राज्य परिवहन विभागातर्फे विशेष जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत। उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं धुळे विभागातून मुंबई पुणे सह शिर्डी पंढरपूर अष्टविनायक अक्कलकोट गणपतीपुळे यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। हिंगोलीतील वसमत बाजारपेठेमध्ये हळदीचे दर गडगडलेत। एका दिवसात तब्बल 500 रुपयांनी भाव घसरलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। महाविकास आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या वजमूठ सभेला भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे 5000 कार्यकर्ते जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारमोरे यांनी केला। या सभेला महाविकास आघाडीचे सर्व नेते स्वतः उपस्थित राहून विदर्भवासियांशी संवाद साधतील। महाविकास आघाडीची वजमूठ सभा उद्या नागपूरमध्ये पार पडते। शहरातील दर्शन कॉलनीतल्या सद्भावना नगर इथल्या मैदानावरती सभा होणार असून या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीच्या दुसऱ्या वजमूठ सभेसाठी नागपूरच्या दर्शन कॉलनी ग्राउंडवरती जोरदार तयारी सुरू झाली। या ठिकाणी सुमारे 70,000 लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवरती धनंजय मुंडेंची सभासद म्हणून बिनविरोध निवड झाली। या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। अकोला शहरातील अहमद कॉलनीसमोर एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत 10 वर्षांचा मुलगा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। पंचनामा करून सुद्धा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला। या घटनेचा तपास पोलीस करत आहेत। पुणे जिल्ह्यातील मंचर शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला। कुत्र्याच्या हल्ल्यात तब्बल 17 जण गंभीर जखमी झालेत, यामध्ये 9 लहान मुलांचा समावेश आहे, त्यामुळे पालकांची चिंता वाढली। बीडच्या तांबा गावामध्ये गेल्या 4 दिवसांपासून लाईट नाही, मुबलक पाणी असताना सुद्धा पाण्यासाठी वणवण करावी लागते, त्यामुळे तांबा गावातल्या संतापलेल्या महिलांनी चक्क महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच कारळ्यात कोठलं आणि हातातील खंडे एकमेकांवरती आदळून संताप व्यक्त केला। अमरावतीमध्ये मेळघाटात एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या 10 महिन्यांमध्ये 157 बालमृत्यू आणि 71 उपजत मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली, तर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन योग्य पद्धतीनं काम करत नाही असा आरोप याचिकाकर्ते बंड्या साने यांनी केला। जळगावच्या जामनेर शहरात डम्पिंग ग्राउंडचा कचरा काढण्यात येत आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे, त्यामुळे तसंच बंद पडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली। आपल्या आवडीनं अनेकांना घायळ करणारी गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते, अशात गौतमीच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाल्यानं थेट बळीराजानं सरकारलाच पत्र लिहिलंय। एकीकडे शेतकऱ्यांचे हाल होत असताना राज्यात गौतमी पाटीलला राजकीय नेते डोक्यावरती चढवत असल्याचा आरोप शेतकरी पुत्रानं या पत्रातून केला। महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत दिल्यामुळे एसटी बसला मोठा प्रतिसाद मिळतोय, तर दुसरीकडे खासगी वाहनांकडे मात्र महिला प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे उत्पन्नात घट झाली। याबाबत सरकारनं विचार करण्याची मागणी खासगी वाहतूकदारांकडून करण्यात येते आहे।
शेतजमिनींचे गट बदलल्यामुळे पीक कर्ज घेण्यासह शासकीय योजनांपासून असंख्य शेतकरी राज्यांमध्ये वंचित आहेत। यासाठी शासनाने 2000 रुपयांमध्ये दस्त नोंदणीचा ऐतिहासिक निर्णय घेतला। तर पहिल्या दस्ताच्या चिखलीमध्ये नोंद झाली ही योजना गट बदलाबदलीमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे। पशुखाद्यामध्ये सतत वाढ होत असताना पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला। एका कोंबडीच्या व्यवस्थापनावरती 85 रुपये खर्च येतोय। विक्री मात्र 70 रुपयांमध्ये करावी लागत असल्याची स्थिती आहे। याशिवाय कुक्कुट खाद्याच्या कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाल्याचा मोठा फटका याला बसतोय। भीमाशंकर परिसरातील मुक्त बिबट्याकडून पुन्हा हल्ले वाढले। टोकावडे इथं नरभक्षक बिबट्याचे पुन्हा एकदा दहशत पाठली असून बिबट्या शिकारीच्या शोधात भटकंती करत असताना त्याचं दर्शन झालं। भुसावळ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पसरले, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवला। या गंभीर बाबीकडे नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याची टीका ग्रामस्थांनी केली। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना माणगाव दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या महाकार्गो बसमधून निघणाऱ्या काळा धुराच्या लोंढ्यांमुळे हवेचे प्रचंड प्रदूषण होत आहे, त्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसची दुरवस्था झाली असून ती पुन्हा एकदा समोर आली। आरटी अंतर्गत खासगी शाळांमध्ये पहिल्या वर्गात तब्बल 25% प्रवेश मोफत दिला जातो। 12 एप्रिलला या प्रवेश प्रक्रियेतील पहिली निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर होणार होती, मात्र आरटीए प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद पडल्यानं ही निवड यादी जाहीर होऊ शकली नाही, त्यामुळे पालक मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडले। पुणे शहरात पीएमपीएल बसच्या ब्रेकडाऊनमध्ये मोठी वाढ झाली। मार्च महिन्यामध्ये पीएमपीएलच्या तब्बल 1270 बस बंद पडल्या। दररोज सरासरी 41 बस बंद पडतात। पीएमपीएल प्रशासन मात्र जुन्या बसेसकडे दुर्लक्ष करत आहे। मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे, कारण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये आतापासूनच पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे। त्यामुळे प्रशासनाला 100 कोटी 73 लाखांचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार केला आहे। तर हा कृती आराखडा शासन दरबारी सादर करण्यात आला। मराठवाड्यामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये 5386 गावं वाड्यांवरती पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। देशात सरकारी संस्थांनी आतापर्यंत 8 राज्यांमध्ये गुरुवारपर्यंत 8,50,000 टन हरभरा खरेदी केला। नाफेडनं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 3,81,000 टनांची खरेदी झाली। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। आंब्याच्या शेतात अक्षरशः कैऱ्यांचा खच पाहायला मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये 3 ते 4 गावांना गारपिटीचा तडाखा बसला आहे। गारपिटीमुळे कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊन आंब्याचा मोहोर सुद्धा खराब झालाय, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे कलिंगड खरबूजला पसंती मिळतीये। नवी मुंबई एपीएमसीमध्ये 7,800 क्विंटल कलिंगड तर 2,700 रुपये क्विंटल असा भाव मिळतोय। गंगापूरमधल्या गाजगाव इथल्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच असून इथले कारभार सरपंचपतीच पाहतात। बनावट स्वाक्षर आणि ग्रामपंचायतीचा शिक्का सर्व कारभार सरपंचपती हे माजी पोलीस उपनिरीक्षक असून ते पाहतात। तक्रारदार सचिन पाटेकर योगेश पाटेकर यांनी सरपंचपती तुळशीराम धुमाळ यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। रत्नागिरीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरती भरधाव जीप चालवत पर्यटकांना स्टंटबाजी केली। समुद्र किनाऱ्यावरती बेशिस्त भरधाव वेगानं वाहन चालवणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे, त्यामुळे पर्यटकांच्या जीवितला धोका निर्माण झाला। गोंदिया बल्लारशाह मार्गावरच्या रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडलं, त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला। या रेल्वे मार्गावरती मालगाड्यांची संख्या वाढली, त्यांचा फटका प्रवासी गाड्यांना बसतोय। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तासिकांच्या कालावधीमध्ये बदल करण्यात आला। यानुसार माध्यमिक शाळेमध्ये 40 तर 9वीनंतरच्या वर्गामध्ये 50 मिनिटांची तासिका असणार आहे, तर शनिवारी अर्धा दिवस शाळा भरवण्यात येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार ऑनलाईन उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली। सोलापूरच्या नांदणे इथल्या आयजीएम कंपनी टोलनाकाविरोधात टोलबंद आंदोलन करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी स्थानिक नागरिकांनी कंपनीकडे मागणी केली होती, तर कंपनीकडून आश्वासन पूर्ण न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। जीर्ण झालेलं मारुतीचं मंदिर कोसळल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या मानेगावमध्ये घडली आहे। जीर्ण झालेलं मंदिर पाडण्याचं काम सुरू असताना मंदिर जेसीबीवरती कोसळलं, तर ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची माहिती सुद्धा समोर आली। या घटनेमध्ये जेसीबीचं सुद्धा मोठं नुकसान झालं।
गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज परिसरामध्ये एका कारला अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे. नंदुरबारच्या मेहंदीपाडा गावात घराला अचानक भीषण आग लागली. आगीमध्ये आदिवासी कुटुंबियांचं घर पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीडच्या मासलगावमध्ये ऑइल मिलला भीषण आग लागली. आगीमध्ये हजारो पोत्यांसह इतर साहित्य जळून खाक झालं. 5 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड फुलंब्री तालुक्यातील कागदावरही नसलेल्या 73 रस्त्यांची बनावट देयकं तयार करून शासकीय कोषागारातून 10 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 6 अभियंत्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. धुळ्याच्या शिरपूर पोलिसांनी छापा टाकत तरुणांकडून 11 तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तरुणांनी तलवारी कुठून आणि कशासाठी आणल्या याचा पोलीस तपास करत आहेत. अहमदनगर शहरातील कापड बाजारमधल्या व्यापारी दीपक नवदानी आणि प्रणील बोगावत यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता. या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघटना आणि हिंदू संघटनांनी बंद पुकारला. या बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळतोय. बीडच्या मुंदडा उद्योग समूहाच्या ऑइल मिलला आग लागली. आगीमध्ये सरकीची हजारो पोती आणि साहित्य जळून खाक झालं. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तब्बल 5 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. नाशिकमधल्या बोगटे इथे श्री भैरवनाथांच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सोबतच मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली. तर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. साताऱ्याच्या जिंती इथे जितोबाच्या नावानं सांगभरच्या जयघोषात वाजत गाजत बगाड यात्रा पार पडली. तर राज्यभरातून जितोबा देवाच्या दर्शनासाठी भक्त जिंती इथे आले होते. सांगलीतील इस्लामपूरच्या पैलवानानं 1.5 वर्षांपूर्वी शाही थंडाईचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांचा हा थंडाई व्यवसाय आता दुबईच्या शारजा शहरामध्ये पोहोचलाय. कोरोनामध्ये उपजीविका चालवण्यासाठी त्यांनी थंडाई व्यवसाय सुरू केला होता. थंडाई ही पैलवान आणि खेळाडूंसाठी अमृत मानली जाते. जळगावच्या अभाणे गावात मरीमाता यात्रोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावातून 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यात्रा उत्सवाचं 125वं वर्ष असून 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिकांनी गर्दी केली होती. गुहागर समुद्र किनाऱ्यावरती रॉड फिशर मेंबर्सच्या वतीनं गळानं मासे पकडण्याची आगळीवेगळी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी राज्यासह देशभरातून असंख्य फिशर्स दाखल झाले. तर ही स्पर्धा पाहण्यासाठी गुहागर समुद्र किनाऱ्यावरती मोठी गर्दी झाली. बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यावर घालण्याची गरज आहे.